नमस्कार मी ज्योतिराम सपकाळ डिजिटल कोच फेसबुक मार्केटिंग फ्री कोर्सच्या या सिरीज मधील आजच्या लेसन नंबर सहा मध्ये आपण पाहणार आहोत फेसबुकच्या काही बेसिक सेटिंग्स ज्या तुम्ही करायला हव्यात तुम्ही पहिल्यांदाच माझ्या युट्यूब चॅनलला आलेला असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून वर क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सुरुवात करूया आजच्या मेन सेशनला ज्यामध्ये आपण पाहणार आहोत फेसबुकच्या काही बेसिक सेटिंग ज्या अतिशय महत्वाच्या असतात आणि त्या पाहण्यासाठी आपल्या मध्ये आपण फेसबुकचं पेज ओपन करूया या ठिकाणी आपण फेसबुकच्या वरती आलेलो आहे या ठिकाणी पहा आपलं नाव शो होतं ते माझं नाव शो होतं ज्योतिराम सापकाळ मी ह्या नावावर क्लिक केलं तर फोटो माझा या ठिकाणी दिसतोय पण ज्यावेळी तुम्ही नवीन अकाउंट तयार करता त्यावेळी त्या ठिकाणी फोटो नसतो तर तुम्हाला तुमचा फोटो सिलेक्ट करणं आवश्यक असतं आणि त्याचबरोबर ही बॅक बॅकसाईट आहे याला आपण तुमचा प्रोफाईलचा कवर फोटो असंही म्हणतो हा कवर फोटो तुम्हाला पोस्ट करणे आवश्यक असतो तुम्ही कोणताही व्यवसाय करत असा किंवा तुमचे प्रोडक्ट तुमच्या सर्व्हिसची थोडक्यात माहिती असणारा कवर फोटो तुम्ही ठेवू शकता पण या ठिकाणी तुमच्या जो ज्योतिराम सपका जी प्रोफाईल आहे म्हणजे तुमचा फोटो आहे त्या ठिकाणी तुमचाच फोटो असणं आवश्यक आहे आणि हा फोटो ठेवताना प्रॉपर फोटो ठेवा तुम्ही उद्योजक आहात तुमची इमेज लोकांच्या पर्यंत या फेसबुकच्या प्रोफाईल माध्यमातून जात असते आणि त्यामुळे तुमच्या व्यवसायाला सोबेल असा फोटो या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे त्या फोटोमध्ये तुमचा चेहरा स्पष्ट दिसायला हवा येस आपण उद्योजक म्हणून आपली ब्रँड इमेज तयार करतोय आणि म्हणूनच आपला प्रॉपर चेहरा दिसणारा फोटो या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे तुमचा फोटो सिलेक्ट करण्यासाठी या ठिकाणी पहा कॅमेराचा ऑप्शन आहे या कॅमेराच्या ऑप्शनवर क्लिक करू शकता क्लिक केल्यानंतर अपलोड फोटो ऑप्शन असतो सो अपलोडवर क्लिक करू शकता आणि तुमच्या मध्ये सेव्ह असलेला कोणताही फोटो सिलेक्ट करून तुम्हाला ओपन वर क्लिक केलं तर तो फोटो तुमच्या प्रोफाइलला अप्लाय होतो आणि त्याच पद्धतीने तुम्हाला तुमचा कवर फोटो ठेवायचा असेल तर एडिट कवर फोटोवर क्लिक करून तुम्ही फोटो ठेवू शकता त्यासाठी एडिट कवर फोटोवर क्लिक करायचा आहे त्यानंतर अपलोड फोटोवर क्लिक करायचा आहे आणि तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये स्टोअर असलेला कवर फोटो सिलेक्ट करायचा आहे मित्रांनो कवर फोटो तुम्ही कॅनवा या सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा बनवू शकता मोबाईल सुद्धा अवेलेबल आहे या ठिकाणी मध्ये जर तुम्ही तयार केलात तर तुमच्या कवर फोटोला जी प्रॉपर साईज असते ती साईज तुम्हाला शो होईल आणि त्याचा वापर करून तुम्ही तुमचा कवर फोटो, फोटो चेंज करू शकता कवर फोटोमध्ये तुम्ही तुमच्या सर्व्हिस विषयी माहिती असेल तर उत्तम यानंतर सर्वात महत्वाची स्टेप असते तुमच्या बायो ऍड करणे या ठिकाणी पहा तुमचं नाव दिसतंय त्याच खाली ऍड बायो लिहिलेला आहे किंवा इथे पहा एडिट प्रोफाईलचं ऑप्शन आहे सो तुम्हाला एडिट प्रोफाईल या बटनावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर पहा तुमचा प्रोफाईल फोटो दिसेल तुमचा कोर फोटो दिसेल त्यानंतर बायो आहे सो इथे बायो क्लिक करायचा आहे बायोमध्ये तुम्ही काय करता आहे एका ओळीमध्ये तुम्हाला सांगायचं आहे तो मी इथे एडिट ऍड वर क्लिक करतोय आणि तुम्ही काय करताय एकशे एक, एक शब्दामध्ये आपल्याला लिहायचं आहे आता मी इथे लिहितोय मी टाईप करतो मराठीमध्ये इंग्लिशमध्ये तुम्हाला हवे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही टाईप करू शकता जे तुमच्या कस्टमरला ज्या लँग्वेज समजता त्या लँग्वेजमध्ये तुम्ही लिहू शकता माझे सर्व कोर्सेस मराठीमध्ये असल्यामुळे माझी कम कस्टमरला समजणारी लँग्वेज आहे ती मराठी आहे तुम्ही इथे मराठीमध्ये टाईप करतोय या ठिकाणी मी टाईप केलेला आहे आणि त्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करतोय त्यानंतर पहा कस्टमाइज युअर इंट्रो या ठिकाणी वर क्लिक करायचं आहे वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची सर्व माहिती अपडेट करायची आहे या फेसबुक प्लॅटफॉर्म याच्यामधून आपली पर्सनल ब्रँडिंग होत असते आणि म्हणूनच तुम्हाला तुमच्याविषयी सर्व माहिती फेसबुकवरती देणं आवश्यक आहे आपण उद्योजक आहोत आणि आपल्याला उद्योजक म्हणून आपल्याला लोकांनी पाहिला पाहिजे आणि म्हणून आपण शिक्षण कुठून घेतलेलं आहे आपण या आधी कुठे कुठे काम केलेलं आहे याची सर्व माहिती या ठिकाणी अपडेट करणं आवश्यक आहे सो वर्क मध्ये वर्क प्लेस तुमचे ऍड करा तुमचे एज्युकेशन ऍड करा करंट सिटी कुठे आहात टाउन करंट सिटी म्हणजे आत्ता कुठे राहत आहे आणि तुम्ही कुठून आहात हे तुम्ही टाईप करू शकता रिलेशनशिपचे इन्फॉर्मेशन अपडेट करू शकता So, वेबसाइट करना रहा है। सो या ठिकाणी वेबसाईट जी तुम्ही अपडेट करणार आहात ती कशी ठेवायची आहे पब्लिक ठेवायची आहे फ्रेंच ठेवायची आहे का वनली मी किंवा कस्टम ठेवू शकता आपण मित्रांनो या ठिकाणी पब्लिक ठेवा कारण आपल्याला व्यवसायासाठी आपण ग्रो होतोय सोशल लिंक्स आहेत त्याही पब्लिकली गेल्या पाहिजेत आणि म्हणून इथे पब्लिक ऑप्शन ठेवा अपडेट युअर इन्फॉर्मेशन तुम्ही क्लिक करू शकता सो अपडेट इन्फॉर्मेशन अपडेट होईल पब्लिश केलं तर ते इतर लोकांपर्यंत पण समजेल पण अपडेट केलं तर तुमच्या प्रोफाईलमध्ये फक्त अपडेटिंग होईल सो या ठिकाणी पहा अपडेट्स केलेला आहे आता इथे पहिलं ऑप्शन पहा पोस्ट ऑप्शन आहे आणि त्यानंतर ऑप्शन आहे अबाउट सो मध्ये ही सर्व इन्फॉर्मेशन इथे पण असते सो तुम्हाला कोणतीही इन्फॉर्मेशन अपडेट करायची असेल तर तुम्ही इथून सुद्धा पुन्हा करू शकता जसं की या ठिकाणी पहा करंट सिटी मी सध्या मुंबईमध्ये आहे सो मला करंट सिटी मुंबई सिलेक्ट करायचं आहे आणि मी सेव्ह करतो हे ते तेव्हाही तुम्ही करू शकता टाउन मी साताराचा आहे सो मी इथे मला सातारा सिलेक्ट करायचा आहे सातारा सिलेक्ट करतोय ही इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी तशी अपडेट करू शकता पण उद्योजक म्हणून तुम्हाला हे सर्व इन्फॉर्मेशन देणं आवश्यक आहे कारण त्याच्यामुळे तुमची पर्सनल ब्रँडिंग तयार होत असते सो हे बेसिक ऑप्शन्स आहेत जे तुम्ही एडिट प्रोफाइल मधून केलेत आणि तेच तुम्हाला या ठिकाणी सर्व शो होतात इथे पहा लाईव्ह इव्हेंट्स पण आहे लाइव इव्हेंट्स म्हणजे तुमच्या जीवनामध्ये जे अविस्मरणीय क्षण आहे ते तुम्ही ते ऍड करू शकता तुमचं लग्न झालेलं असेल तर ते डेट ऍड करू शकता तुम्हाला बाळ झालेलं असेल तर त्या बाळाचा जन्म तुम्हाला अपडेट करायचा असेल तर तुम्ही अपडेट करू शकता सो इथे बघा वेगळ्या ऑप्शन्स आहेत या लाईफ इव्हेंट्स तुम्हाला एखादा अवॉर्ड मिळालेला असेल तर तो इथे अपडेट करू शकता सो कोणतेही जे तुमचे अविस्मरणीय क्षण आहेत ते सर्व तुम्ही यामध्ये ऍड करू शकता याचा प्रॉपर फायदा करून घ्या कारण हे सर्व अपडेट केलं तर तुमचा रिच वाढतो आणि तुमच्याकडे बघणाऱ्या लोकांचा दृष्टिकोन बदलत असतो so, सो डिटेल्स अबाउट यू मी इथे क्लिक केलं तर इथे पहा पूर्ण इन्फॉर्मेशन आहे राईट समथिंग अबाउट युअर सेल्फ so, सो तुमच्याविषयी पॅराग्राफ्स आपल्याला लिहायचा असेल तर इथे पॅराग्राफ लिहू शकता सक्सेस स्टोरीज तुम्ही लिहू शकता तुमच्याविषयी बेसिक माहिती जे आपण आपल्या बायोमध्ये किंवा आपल्या वेबसाईट बनवलेली असेल तर मध्ये ॲज अ डायरेक्टर म्हणून ॲज अ फाउंडर म्हणून जी माहिती तुम्ही अपडेट करता सर्व माहिती तुम्ही इथे देऊ शकता या ठिकाणी हे सर्व अपडेट करू शकतो या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं बेसिक इन्फॉर्मेशन अपडेट कशी करायची ही अपडेट केल्यानंतर तुम्ही सुद्धा तुमची बेसिक इन्फॉर्मेशन तुमच्या अकाउंटमध्ये अपडेट करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक बटनावर क्लिक करा आणि काय आवडलं हे कमेंट मध्ये टाईप करा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब वर क्लिक करून बेल आयकॉनवर क्लिक करा कारण पुढील जे काही व्हिडिओ अतिशय महत्वाचे व्हिडिओ मी अपडेट करणार आहे ते व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल फेसबुक मार्केटिंग फ्री कोर्सची माहिती जास्तीत जास्त मराठी उद्योजकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या फेसबुकमध्ये शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपच्या द्वारे शेअर करा ज्याच्यामुळे अनेक लोकांना या पूर्ण सिरीजची माहिती जाईल ही पूर्ण सिरीज मी फ्रीमध्ये घेणार आहे आणि या सिरीजमध्ये उद्योजकांना फेसबुकचा वापर करून व्यवसाय कसा वाढवायचा याच्या टिप्स याच्या डिटेल्स स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहे आणि म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटू या पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद